समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन। केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले 3 कायदे रद्द करण्यासंदर्भात दिल्ली येथील गेल्या 3 महिन्यांपासून शेतकरी बांधव आंदोलन करीत आहेत। त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले असता दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जळगावचा मोत तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सरकारने केलेले 3 कायदे हे चुकीचे असून ते आम्हाला मान्य नसून ते रद्द करण्यात यावे। यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। तसेच जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूंग, सोयाबीन व कपाशी असे महत्त्वाचे पीक हातून गेले। त्यानंतर तालुक्याची आणीवारी 50 पैशाच्या आत असतानाही पीक विम्याची रक्कम आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही। विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, तालुका अध्यक्ष रतनभाऊ नाईक, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव इंगळे, विजयभाऊ पोहणकर, महिला आघाडीच्या नेत्या पार्वताबाई इंगळे, वंदनाताई भगत, अरुणभाऊ पारवे, देवानंद दामोदर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। 2021 रोजी वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या केंद्र सरकारने जो शेतकऱ्यांच्या विरोधात जो काळा कायदा पास केलेला आहे त्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होऊ घातलेलं आहे। तसेच या महाराष्ट्रामधील जळगाव जामोद तालुक्यामध्ये आणेवारी पिकाची आणेवारी हे 37 पैसे हे काढण्यात आलेली आहे। 50 पैशाच्या आत आणेवारी काढलेली असताना सुद्धा विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कोणतीच मदत हे देण्यात आलेली नाही व केंद्र सरकार व राज्य सरकार हे विमा कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे हे चित्र आज रोजी यावरून हे स्पष्ट होत आहे। आमची राज्य सरकारला सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांची थट्टामस्करी करणे हे बंद करून शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून हे मदत ही मिळाली पाहिजे व त्यासाठी राज्य सरकारने हे तातडीचे प्रयत्न करणे हे तेवढेच हे गरजेचे आहेत व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ त्यांचा हक्काचा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा। अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे तीव्रगतीचे आंदोलन करण्यात येईल हीच आजची आमची आजच्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे।